हाँ, माझं नाव शिवशंकर गोविंदराव पवार, राहणार नेवगा, तालुका मुचेड, जिल्हा नांदेड. तर मी सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर एक किलो साठी हे 25 ml वापरायचं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना कळण्यात येते की हे सोयाबीन बीज नाजूक असल्यामुळे तर याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. आपण आता बीज प्रक्रिया करूया. तर 1 किलो साठी 25 ml वापरायचं आहे. तर आपण हे एकत्र बोनीत करून खालीवर करू. समोर चलून होणारी सोयाबीन रोग किंवा बुरशी येणार नाही. पानामध्ये वाढ व दाना टपोरा होईल. सर्व शेतकरी बांधवांना कळण्यात येते की आपण याचा एक बार बीज प्रक्रिया करून पाहावी.